नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कर्णींना सोपं रूप देण्यास शिकणार आहोत. मग बघूया कर्णींचं सोपं रूप. कधी कधी कर्णी संख्यांना सोपं रूप देता येतं. उदाहरणार्थ कर्णीचिन्हात 48, तर कर्णीचिन्हात 48 आपण अवयव पाडले तर काय येतील, कर्णीचिन्हात 16 × 3 बरोबर कर्णीचिन्हात 16 × कर्णीचिन्ह 3 वेगवेगळं केलं. कर्णीचिन्ह 16 म्हणजेच काय, तर 4 चा वर्ग 16 आहे, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे 16 चा वर्गमूळ 4 आहे, म्हणजे 4 कर्णीचिन्हात 3. म्हणजे कर्णीचिन्हात 48 सोपं रूप काय झालं, 4 कर्णीचिन्हात 3. दुसरं बघा, कर्णीचिन्हात 98 त्याचे अवयव पाडले तर 49 × 2 कर्णीचिन्हात 49 × 2 वेगवेगळं लिहिलं तर कर्णीचिन्हात 49 × 2 म्हणजेच काय, तर 7 कर्णीचिन्हात 2. दोन्ही उदाहरणांचं निरीक्षण केलं तर आपण जे काय अवयव पाडले आहेत दोन्ही उदाहरणांमध्ये, त्यातला एक अवयव पूर्ण वर्ग आहे. जसं पहिल्या उदाहरणात कर्णीचिन्हात 16 × 3 आहे, याच्यामध्ये 16 हा 4 चा वर्ग आहे. तर दुसऱ्या उदाहरणामध्ये 49 × 2 लिहिलेत आपण अवयव, म्हणजे 49 हा 7 चा वर्ग आहे. अजून एक उदाहरण बघा, कर्णीचिन्हात 45 याचं जर अवयव पाडले तर काय येईल, कर्णीचिन्हात 9 × 5 9 × 5 = 45 म्हणजेच कर्णीचिन्हात 9 × 5 म्हणजेच 3 कर्णीचिन्हात 5 सोपं रूप आलं. कर्णीचिन्हात 80 सोपं रूप देऊया, कर्णीचिन्हात 80 बरोबर कर्णीचिन्हात 16 × 5 म्हणजेच कर्णीचिन्हात 16 × 5 4 कर्णीचिन्हात 5. पण जर तुम्ही नुसतंच कर्णीचिन्हात 2 कर्णीचिन्हात 5 कर्णीचिन्हात 3 कर्णीचिन्हात 7 कर्णीचिन्हात 11 अशा जर सोप्या रूपातल्या कर्णी आहेत, यांना आपण अजून सोपं रूप देऊ शकत नाही. आता आपण हे जे काही शिकलो त्याच्यावर आधारित आपण 2.3 चौथं गणित बघूया. बघा, चौथं गणित आहे खालील कर्णींना सोपे रूप द्या. पहिलं बघा त्यातलं, कर्णीचिन्हात 27. मग काय करायचं, अवयव पाडायचे कर्णीचिन्हातले, आणि अवयव पाडताना असे पाडायचं की एक पूर्ण वर्ग असेल आणि एक नसेल. मग कर्णीचिन्हात 27 चे अवयव काय येतील, 9 × 27 म्हणजे 9 × 3. मग सेपरेट केलं कर्णीचिन्हात 9 × 3 म्हणजेच काय, तर 3 कर्णीचिन्हात 3. आता कर्णीचिन्हात 50, मग 50 चे असे अवयव पाडायचे की एक पूर्ण वर्ग असेल आणि एक पूर्ण वर्ग नसेल. मग काय होईल, कर्णीचिन्हात 50 बरोबर कर्णीचिन्हात 25 × 2 बरोबर, म्हणजेच कर्णीचिन्हात 25 × 2 5 कर्णीचिन्हात 2. आता पुढचं बघा, कर्णीचिन्हात 250, मग 250 चे अवयव काय पडतील, तर कर्णीचिन्हात 25 × 10 इथे 25 हा 5 चा वर्ग येतो, म्हणजेच कर्णीचिन्हात 25 × 10 10 चे अवयव तुम्ही पाडले तर 2 × 5 = 10 पूर्ण वर्ग काही येत नाही कुठेच, म्हणजेच 5 कर्णीचिन्हात 10. आता कर्णीचिन्हात 112 चे अवयव पाडले तर तुम्ही अवयव जर डायरेक्ट येत नसतील तर अवयव तुम्ही साईडला पाडू शकता. मी आता दाखवते 112 बरोबर, आधी मी डायरेक्ट 4 भागलं तर 4 × 28, मग 4 × 28 केली तर 4 × 7 म्हणजे 4 × 16 16 × 7, आणि म्हणून लिहिलं कर्णीचिन्हात 16 × 7 कर्णीचिन्हात 16 × 7 म्हणजे 4 कर्णीचिन्हात 7. कर्णीचिन्हात 168 ची फोड केली तर 4 × 42 42 तर तुम्ही अवयव पाडले तर 6 × 7 येतात, कुठलाच पूर्ण वर्ग येत नाही, म्हणून फक्त 4 × 42 लिहायचं. म्हणजेच मग काय लिहायचं, तर कर्णीचिन्हात 168 बरोबर कर्णीचिन्हात 4 × 42 बरोबर कर्णीचिन्हात 4 × 42 कर्णीचिन्हात 4 म्हणजेच किती, 2 कर्णीचिन्हात 42. एवढा भाग तुम्हाला समजला असेल असं मी आशा करते. थँक्यू व्हेरी मच.